प्रकाश कोरगावकर. सो आमची कोरगावकर फॅमिली. सो आम्ही हे डेकोरेशन हा न्हू ते गणपतीचे फुल आमचे इको फ्रेंडली हा. ओके, सो इको फ्रेंडली आम्ही कित्याक केला पण आता लोक असतात ती किती करतात थर्माकोल प्लास्टिक बी सगळे यूज करतात. ऍक्च्युली तसे आम्ही यूज करत ना. ते गणपती हो आमचा वार्षिक सण असा. सो आणि आम्ही तसले प्लास्टिक आहे ते सगळे आम्ही अवॉइड करपाचे, प्लस केमिकल सुद्धा अवॉइड करपाचे. आमकां आता हे डेकोरेशन करपाक 8 दिस लागले टोटल. आम्ही कागद यूज केला, कागदाचे फूल आम्ही गुणे तयार केला. सो कागदाचे आमकां गुणे करपाक 3-4 दिस लागला, प्लस आम्ही चार लागी केला शेतासून. सगळे डिपेंड म्हणजे शेतात कसं गणपती बसता तसं आम्ही गणपती बसयला. शेतासून चार हाडला, त्याला बांधला चार, आम्ही गोंध्यात चार उभी केला आणि आम्ही हंगासर दवरला. आणि प्लस आम्ही वेली बीन हाडलेले, वेली हाडून लायला. कडण असता माडा असता त्याचे कडणा माड काढले, त्याचे कडण तयार केले. ही आमची पद्धत पहिलीची आहे, पहिलीपासून कडण करपाची पद्धत आहे ती. आम्ही तशीच दोन फळा माटोळी कडण माटोळीन कडण सजयला. सो आणि आम्ही केळमे लायला की ते आता लोक मखार बीन करतात. ऍक्च्युली तसे मखार बीन यूज करत नसता न्हू ते. त्याला आम्ही झाडासून केळमे लायले आणि त्याचे हे केलं आम्ही, केळमे दवरला गणपती. प्लस आम्ही हंगासर हे तुम्ही जी संकल्पना जी असा पण ती संकल्पना तुझ्या तकलेन कशी किती आली? संकल्पना म्हणजे आता आम्ही आमचे आमचं कल्चर किती आहे, आम्ही शेतात करून आम्ही आमचे पैसे आम्ही आमचे हंगा जी जीवनात असं शेतात करपाचे. सो शेतात गणपती बसायला किती आहे म्हणजे लोकांक कळूक जाय की शेत हे इम्पॉर्टंट. ते आमचे इको फ्रेंडली म्हणजे किती आहे, शेतात आम्ही शेतात म्हणजे शेत जपवूक जाय. आम्ही किती असे यूज करत ना की जे आमकां हानिकारक असा आमकां, जे तसे आम्ही कितेच यूज करप ना. त्या कारण आम्ही त्यांना लोकांक सांग सोदतात की जे वस्तू हानिकारक आहात ते यूज करूक नका, जाता इतके इको फ्रेंडली वस्तू यूज करा. तुम्ही करता असताना तुमच्या कुटुंबातल्या भावा बहिणी आम्ही करता असताना आमच्या कुटुंबात दोघ जण भाव आज आमकां, तिघा आम्ही बहिणी प्लस आमची व्हडली धाकटी सगळी जणां आमकां हेल्प करताली. आम्ही रातचे 3-3:30 जायसर फुल डे नाईट मिळून आम्ही सगळे डेकोरेशन केला. टोटल आमकां 8 दिस लागलो डेकोरेशन करता.